स्पोकन ट्यूटोरियल चा मॉडिफाइंग द डिस्प्ले ऑफ कंटेंट वरील पाठात आपले स्वागत। या पाठात आपण शिकणार आहोत डिस्प्लेस, फुल कंटेंट डिस्प्ले मॅनेज करणे, टीजर डिस्प्ले मॅनेज करणे। या पाठासाठी आपण वापरणार आहोत उबंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम ड्रुपल 8 आणि फायरफॉक्स वेब ब्राउजर। तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राउजर वापरू शकता। आधी तयार केलेली वेबसाइट उघडू। आपल्याकडे आपला कंटेंट आहे, तो प्रत्यक्षात कसा दिसतो आणि ड्रुपल या पेजवर कसा दाखवतो ते पाहू। लक्षात घ्या, टीजर मोड मध्ये आपल्याला रीड मोर बरोबरच टायटल आणि बॉडी मिळते। जसे आपण खाली स्क्रॉल करतो, येथे सर्व नवे कंटेंट पाहू शकतो। डिफॉल्ट रूपात ड्रुपल शेवटच्या 10 नोट्सचे आउटपुट देतो, जे होम पेजवर फॉरमॅटेड आहेत। लक्षात घ्या, येथे खाली काही पृष्ठ संख्या आहेत, पेज 1 2 3 नेक्स्ट आणि लास्ट। लास्ट वर क्लिक केल्यास आपणास टायटल नंतर रीड मोर बरोबर टीजर मोड मधील नोट्सची सूची दिसेल। हे चांगले दिसत नाही। ड्रुपल आपल्याला व्ह्यू मोड सेट करण्याची सुविधा देतो। स्ट्रक्चर वर क्लिक करा आणि नंतर कंटेंट टाइप्स क्लिक करा। आता आपल्या इव्हेंट्स कंटेंट टाइप साठी लेआउट अपडेट करा। ड्रॉप डाउन वर क्लिक करा, नंतर मॅनेज डिस्प्ले क्लिक करा। लक्षात घ्या, येथे वरती मॅनेज डिस्प्ले टॅब मध्ये येथे एक डिफॉल्ट आणि एक टीजर आहे। डिफॉल्ट लेआउट आहे। आपण एक फुल व्ह्यू लेआउट समाविष्ट करू। नंतर टीजर लेआउट आहे। टीजर वर क्लिक करा। टीजर मोड मध्ये एकमेव इव्हेंट डिस्क्रिप्शन दिसत आहे आणि लिंक्स, जी रीड मोर लिंक आहे। येथे असे दिसत आहे, ट्रिमड लिमिट 600 कॅरेक्टर्स। आपल्या इव्हेंट कंटेंट टाइपचा टीजर मोड चांगला दिसण्यासाठी या काही गोष्टी अपडेट करू। पुढे जाण्यापूर्वी हे लक्षात घेऊ की ड्रुपल आपल्याला लेआउट्स देतो। स्ट्रक्चर आणि नंतर डिस्प्ले मोड्स वर क्लिक करा। नंतर व्ह्यू मोड्स क्लिक करा। पहा, येथे फॉर्म मोड्स सुद्धा आहे। हा फॉर्म मोड्स डेटा समाविष्ट करण्यासाठी लेआउट आहे। हा व्ह्यू मोड्स डेटा पाहण्यासाठी लेआउट आहे। व्ह्यू मोड्स क्लिक करा। कंटेंट व्ह्यू मोड मध्ये आपण फुल कंटेंट, आरएसएस, सर्च इंडेक्स, सर्च रिझल्ट्स, टीजर बघू शकतो। आपण नवीन कंटेंट व्ह्यू मोड सुद्धा समाविष्ट करू शकतो। महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण फक्त ड्रुपलने दिलेल्या गोष्टींच्या मर्यादेत राहण्याची गरज नाही। आपल्याकडे ब्लॉक्स, कमेंट्स, टॅक्सॉनॉमी टर्म्स आणि यूजर्स सुद्धा आहेत। आपण यापैकी कशाबाबत ही व्ह्यू मोड्स तयार करू शकतो हे सदैव लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे। हे यापैकी एक आहे जे उपलब्ध आहे, परंतु हे प्रत्येक कंटेंट टाइपसाठी योग्य नसेल। परत जाऊ आणि ते करू। स्ट्रक्चर वर जा। कंटेंट टाइप्स वर क्लिक करा। इव्हेंट्स कंटेंट टाइप वर आणि नंतर मॅनेज डिस्प्ले क्लिक करा। पुन्हा आपण या पेजवर आहोत जिथे आपल्याकडे डिफॉल्ट आणि टीजर आहेत। खाली स्क्रॉल करा आणि कस्टम डिस्प्ले सेटिंग्स वर क्लिक करा। फुल कंटेंटला चेकमार्क करा। आपण एक नोट बघत असताना हे आपल्याला फील्ड्सची स्क्रीनवर रचना करायची अनुमती देते। सेव्ह क्लिक करा। आता येथे वरती आपल्याकडे पूर्ण कंटेंट आणि टीजर आहेत। दोन्ही व्ह्यू मोड्स कसे अपडेट करायचे हे आता पाहू। प्रथम फुल कंटेंट व्ह्यू अपडेट करू। आपल्या फुल कंटेंट लेआउट मध्ये ही फील्ड्स आहेत। त्यांचा क्रम आणि लेबल असे दिसत आहे। मागे जाऊ आणि इव्हेंट वर नजर टाकू। ड्रुपल कॅम्प सिन्सिनाटी वर क्लिक करा। बॉडी वर आहे। इव्हेंट वेबसाइट, डेट, टॉपिक्स आणि आपण दिला असल्यास लोगो। आता आपला कंटेंट चांगला बनवण्यासाठी हे क्लीन करा। स्ट्रक्चर, कंटेंट टाइप्स, मॅनेज डिस्प्ले, इव्हेंट्स आणि नंतर फुल कंटेंट वर क्लिक करा। येथे इव्हेंट डिस्क्रिप्शन,
फुल मोड मध्ये आहे. त्याला लोगोच्या खाली ड्रॅग करू. आता लोगोचे लेबल झाकू. आणि यास ओरिजिनल इमेज वरून मीडियम साइज मध्ये बदलू. ही एक इमेज स्टाइल आहे. जेव्हा आपण व्ह्यूज मध्ये जाऊ त्यावेळी इमेज स्टाइल्स बद्दल सविस्तर शिकू. लक्षात घ्या, आपण कुठल्याही इमेज स्टाइल मध्ये हव्या असलेल्या साइजची इमेज बनवू शकतो. नंतर आपण तिचा वापर कुठेही करू शकतो. अपडेट वर क्लिक करा. आता आपला इव्हेंट लोगो डावीकडे असेल कारण थीम इमेजला डावीकडे फ्लोट करेल. बॉडी याच्या आसपास असेल. इव्हेंट डेटला लेबल इनलाइन करा. आता फॉरमॅट बदलू. उजवीकडील गियर वर क्लिक करा. आपण गियरचा उपयोग काही गोष्टी कॉन्फिगर करण्यासाठी करतो. आपण यास डिफॉल्ट लॉन्ग डेट मध्ये बदलू. अपडेट क्लिक करा. हे छान दिसत आहे. इव्हेंट स्पॉन्सर्सला इनलाइन करा. आपल्याला दिसेल की आउटपुट रेफरन्स एंटिटीला लिंक केला गेला आहे. म्हणजेच सिन्सिनॅटी यूजर ग्रुपने ड्रुपल कॅम्प सिन्सिनॅटी प्रयोजित केल्यास तो यूजर ग्रुप पेजला लिंक होईल. हे आपल्याला हवे तसे झाले आहे. इव्हेंट टॉपिक्स एका कॉलम मध्ये दाखवला असल्याने आपण अबाव निवडू. परत हे रेफरन्स्ड एंटिटीला लिंक केलेले आहे. आता पाठ पॉज करून माझ्याप्रमाणेच तुमचा स्क्रीन दिसत आहे का ते तपासा. सेव्ह क्लिक करा. आपल्या नोट्सपैकी एक फुल व्ह्यू मोड मध्ये पाहू. कंटेंट क्लिक करा. येथील कुठल्याही इव्हेंट वर क्लिक करा. माझ्या इव्हेंट्सची नावे व त्यांचे संबंधित टेक्स्ट तुमच्यापेक्षा खूपच वेगळे आहेत. याचे कारण डेव्हल द्वारे लॉरम इप्सन वापरले जाते. येथे कुठल्याही इव्हेंट वर क्लिक करा. आपल्याला अशा प्रकारचा लेआउट दिसला पाहिजे. हे छान दिसत आहे. इव्हेंट वेबसाइट, इव्हेंट डेट, इव्हेंट स्पॉन्सर्स. येथे इव्हेंट टॉपिक्स मध्ये एक छोटी समस्या आहे. परंतु त्यासाठी केवळ काही CSS वापरू. त्यांच्या लिंक्स योग्य ठिकाणाकडे निर्देश करत आहेत. आपल्या यूजर ग्रुप कंटेंट टाइपचा संपूर्ण डिस्प्ले अपडेट करू. स्ट्रक्चर मधील कंटेंट टाइप्स क्लिक करा. नंतर यूजर ग्रुप्स मधील मॅनेज डिस्प्ले क्लिक करा. पुन्हा एकदा व्ह्यूज अपडेट करणे गरजेचे आहे. खाली स्क्रोल करा. कस्टम डिस्प्ले सेटिंग्स क्लिक करून फुल कंटेंट पर्याय निवडा. आपण आपल्या गरजेनुसार या प्रकारे कोणताही डिस्प्ले अपडेट करू शकतो. सेव्ह क्लिक करा. नंतर फुल कंटेंट निवडा. हे आपण इव्हेंटसाठी केले होते त्याचप्रमाणे आहे. ग्रुप वेबसाइट ही डिस्क्रिप्शनच्या वर ठेवा आणि लेबल इनलाइन करा. ग्रुप कॉन्टॅक्ट आणि ईमेल एकत्रित ठेवा. त्यासाठी पुन्हा त्यांची लेबल्स इनलाइन करा. मी ईमेल साठी ईमेल लिंक पर्याय न निवडता प्लेन टेक्स्ट पर्याय तसाच ठेवत आहे. कारण मी माझा डिफॉल्ट ईमेल प्रोग्राम इतर कुणाला ईमेल पाठवण्यासाठी वापरत नाही. मी हे प्लेन टेक्स्ट ठेवणे पसंत करीन. ग्रुप एक्सपीरियंस लेवल साठी अबाव हा पर्याय ठेवा. कारण ही सर्व अनुभवांची सूची आहे. शेवटी इव्हेंट्स स्पॉन्सर्ड साठी देखील अबाव हा पर्याय ठेवा. त्याचा फॉरमॅट लेबलच ठेवा. आपण एंटिटी आयडी किंवा रेंडर्ड एंटिटी देखील निवडू शकतो. पण असे केल्याने येथे इव्हेंट पेजेसचा पूर्ण समूह एकत्र होईल. मी हे लेबलच ठेवत आहे. येथे लिंक टू द रेफरन्स्ड एंटिटी पर्याय आहे. याच्या सहाय्याने सिन्सिनॅटी यूजर ग्रुप मधील ड्रुपल कॅम्प सिन्सिनॅटी वर जाण्यासाठी लिंक क्लिक करू शकतो. सेव्ह क्लिक करून आपण काय केले हे तपासू. कंटेंट क्लिक करून सूचीतील यूजर ग्रुप क्लिक करा. येथे आपल्याकडे ग्रुप वेबसाइट डिस्क्रिप्शन आणि कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आहे. हे डेव्हल द्वारे बनवले गेले आहे. कॉन्टॅक्ट ईमेल हा खोटा आयडी आहे जो डेव्हल द्वारा बनवला गेला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा काम करत आहे. येथे ग्रुप एक्सपीरियंस लेवल आहे. लक्षात घ्या की डेव्हल ने काही डबल सिलेक्ट केले आहे. सध्या हे आपण असेच ठेवू. शेवटी ड्रुपल कॅम्प सिन्सिनॅटी हा इव्हेंट स्पॉन्सर्ड आहे. हा लेआउट छान आहे.
हा कुठल्याही डिस्प्ले किंवा लेआउट मॉड्यूल समाविष्ट केल्याशिवाय मिळू शकतो. आपण फुल कंटेंट यशस्वीरित्या केले आहे. आता टीजर मोड्स अपडेट करायला शिकू. हे दोन्ही पाहिल्यास ते वाईट नाहीत हे तुम्हाला दिसेल. परंतु जसे आपण खाली स्क्रोल करत जाऊ टीजर मोड्स चांगले राहत नाहीत. आपण ते सहज नीट करू शकतो. स्ट्रक्चर आणि कंटेंट टाइप्स क्लिक करा. इव्हेंट्स मध्ये मॅनेज डिस्प्ले क्लिक करा. नंतर टीजर क्लिक करा. ड्रुपल आपल्याला लिंक्स आणि इव्हेंट डिस्क्रिप्शन देते जी बॉडी फील्ड्स आहेत. यासाठी आपण टीजर मोड अपडेट करू. इव्हेंट वेबसाइट वरच्या दिशेला ड्रॅग करून इनलाइन निवडा. नंतर इव्हेंट डेट वरच्या दिशेला ड्रॅग करा कारण हे महत्त्वाचे आहे. नंतर इव्हेंट लोगो ड्रॅग करून तो वरती ठेवा. आपण लेबल हाइड करू आणि फॉरमॅटला थंबनेल मध्ये बदलू. आपण साइटवरील कोणत्याही इमेज साठी इमेज स्टाइल्स बनवू शकतो परंतु आपण हे नंतर शिकणार आहोत. लिंक इमेजला कंटेंट मध्ये बदला. हे लोगोला लिंकच्या रूपात सरळ कंटेंट आयटम मध्ये लिहिल. अपडेट क्लिक करा. आपल्याकडे लोगो वेबसाइट आणि डेट आहे. लिंक्सला खाली ड्रॅग करा. आता इव्हेंट डिस्क्रिप्शन छोटे करू. गियर आयकॉन क्लिक करा आणि त्यास 400 कॅरेक्टर्स करा. अपडेट क्लिक करा. परत ड्रॉपडाऊन वर क्लिक करून ट्रिम्ड पर्याय निवडा. आता आपला टीजर मोड असा असेल. डाव्या बाजूला लोगो वेबसाइट डेट आणि उजव्या बाजूस लिंक्स सह डिस्क्रिप्शन. बघूया आता हे कसे दिसते. सेव क्लिक करा. साइटवर परत जाऊ. आपल्याला दिसेल की ड्रुपल कॅम्प सिन्सिनॅटी अपडेट झाले आहे. आपण डेट फील्डला नंतर अपडेट करू. आपल्याला दिसेल की बॉडी छोटी झाली आहे. स्ट्रक्चर क्लिक करा. कंटेंट टाइप्स इव्हेंट्स मॅनेज डिस्प्ले आणि टीजर क्लिक करा. इव्हेंट डेट सोडून बाकी बहुतेक ठीक आहे. टाइम अगोच्या ऐवजी कस्टम निवडू. लक्षात घ्या येथे डेट फॉरमॅट साठी पीएचपी डॉक्युमेंटेशन लिंक आहे. आता डेट टाइम फॉरमॅट अपडेट करू. प्रथम ते डिलीट करू. लोअर केस एल कॉमा कॅपिटल एफ जे एस कॉमा आणि कॅपिटल वाय म्हणजेच डे ऑफ द वीक डे ऑफ द मंथ आणि नंतर योग्य सफिक्स एस टी एन डी आर डी टी एच आणि चार अंकी वर्ष. अपडेट क्लिक करा. आता येथे डेटचा प्रिव्ह्यू बघू शकतो. सेव्ह क्लिक करा. आतासाठी इव्हेंट डिस्क्रिप्शन हाइड करू. सेव्ह क्लिक करा. आपल्या साइटवर एक नजर टाका. आता आपल्या इव्हेंटचा टीजर येथे पाहता येईल. टायटल लोगो वेबसाइट आणि इव्हेंट डेट. आता आपल्या यूजर ग्रुप्सचा टीजर मोड अपडेट करू. स्ट्रक्चर कंटेंट टाइप्स वर क्लिक करा आणि परत यूजर ग्रुप्स मध्ये मॅनेज डिस्प्ले वर क्लिक करा. नंतर टीजर क्लिक करा. हे थोडे वेगळे आहे कारण आपल्याकडे कोणतेही इमेज नाही. आपल्याकडे यूजर ग्रुप लोगो असू शकतो. यूजर ग्रुप वेबसाइटला वर ठेवा. आपण यूजर ग्रुप डिस्क्रिप्शन दाखवणार नाही. आता ग्रुप कॉन्टॅक्ट ईमेल ठेवूया. तसेच ग्रुप वेबसाइट आणि कॉन्टॅक्ट ईमेलला लेबल इनलाइन करू. येथे परत फॉरमॅटला मी प्लेन टेक्स्ट ठेवत आहे कारण मी डिफॉल्ट ईमेल वापरू इच्छित नाही. हा अगदी साधा टीजर मोड आहे. सेव क्लिक करा. आपल्या साइटवर परत जाऊ. सिन्सिनॅटी यूजर ग्रुप मध्ये रीड मोर बरोबर ग्रुप वेबसाइट आणि कॉन्टॅक्ट ईमेल आहे. फुल कंटेंट आणि टीजर मोड दोघांचे व्ह्यू मोड्स असे अपडेट करतात. नंतरच्या पाठांत आपण लँडिंग पेजेस वर जाऊ आणि आपले कंटेंट उपयोगी रूपात मिळवू. आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात या पाठात शिकलो डिस्प्लेज फुल कंटेंट डिस्प्ले मॅनेज करणे आणि टीजर डिस्प्ले मॅनेज करणे.
हा वीडियो एकुया आणि ओएस ट्रेनिंग ह्यावर आधारित असून आयआयटी बॉम्बेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाउनलोड करून बघा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्सच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट साठी अर्थसहाय्य एनएमईआयसीटी एमएचआरडी आणि एनव्हीएलआई मिनिस्ट्री ऑफ कल्चर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. धन्यवाद.